नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी. घराबाहेर झोपलेल्या शेतकऱ्यावर अज्ञात हल्लेखोराकडून धारदार शस्त्राने हल्ला. शेतकरी गंभीर जखमी, बार्शी येथे उपचारासाठी दाखल. हल्ल्याचे कारण अस्पष्ट. घटनास्थळी हल्लेखोरांचे पाकिट सापडले. पाकिट मध्ये नाव, फोटो व मोबाईल नंबर सापडले. कासिमबाग परिसरात ऊसतोड कामगाराच्या झोपडीतून मोबाईल चोरी. मोबाईल चोरी व शेतकऱ्यावर हल्ला, या घटनेचा काही संबंध आहे का? पोलिसांकडून चौकशी होणार. कासिमबाग परिसरात भीतीचं वातावरण. नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा. सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा. पत्ता बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा. आहेत सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा. परंडा शहरात प्रथमच प्रसूती, सिझेरियन, नवजात बालकांसाठी विशेष सुविधा. स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, शुगर, कॅन्सर सह सर्व रोगांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत अल्पदरात उपचार व शस्त्रक्रिया व आयसीयू सुविधा उपलब्ध. 2 अत्याधुनिक एसी ऑपरेशन थिएटर. पत्ता बावची चौक, सोनारी रोड, परंडा. आता बातमी विस्ताराने. घराबाहेर झोपलेल्या शेतकरी रामा अभिमान भानवसे वय 50 वर्ष यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना परंडा शहराजवळ कासिमबाग येथील वस्तीवर घडली असून गंभीर जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी बार्शी येथे दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच परंडा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कासिमबाग येथील शेतकरी रामा भानवसे यांच्या शेतातील गव्हाची मळणी करून घरासमोर वाळत घातले होते. गव्हाला राखणीसाठी रामा भानवसे घरासमोर पलंगावर झोपले होते. अज्ञात हल्लेखोरांनी झोपेतच त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी केले. हल्ल्याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र चोरीच्या उद्देशाने हल्ला झाला असल्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. जखमी भानवसे यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आला आहे. करमाळा रोड लगत असलेल्या सुरेश घाडगे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या ऊसतोडी कामगार टोळीच्या झोपडीचा कपडा कापून ऊसतोड मजूर विनोद चव्हाण यांचा अंदाजे 10,000 किमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. कासिमबाग परिसरात शेतकऱ्यावर झोपेतच हल्ला व झोपडी तोडून मोबाईल चोरी, या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. या अज्ञात हल्लेखोरांचे पाकिट घटनास्थळी सापडले असून या पाकिटमध्ये नाव व मोबाईल नंबर, लिहिलेली चिठ्ठी व काही फोटो सापडले आहेत. हल्लेखोरांचा तात्काळ तपास लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.